नाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही तासांमध्येच रस्त्यांना आले नदीचे स्वरूप. नाशिक शहरात मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर साचले पावसाचे पाणी. पुण्यामधील हडपसर भागात मुसळधार पाऊस, अनेक भागांमध्ये पावसामुळे झाले ट्रॅफिक जाम. यवतमाळ भागांमध्ये विजांसोबत मुसळधार पाऊस, परंतु पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांसाठी फायदेशीर ठरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण. यवतमाळमधील पठाण नदीमध्ये दुचाकी वाहून गेली. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलावरनं दुचाकी वाहन नेताना वाहून गेले. यवतमाळमधील येरावारा धबधब्यात दोघे जण वाहून गेले. एकाचा मृतदेह सापडला व एकाचा शोध सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात पावसाचे थैमान, तसेच तेथील धरणांमध्ये पाण्याची वाढ. अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये पावसामुळे अनेकांचे नुकसान. अनेकांच्या घरामध्ये शिरले पाणी, तसेच पाणी साचून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान. सिंधुदुर्गात पावसाचा जोर कंटिन्यू. पावसामुळे सिंधुदुर्गाला येलो अलर्ट देण्यात आला. जालना जिल्ह्यातील धांडेगावमधील पुलावरून नागरिकांचा जीवघेणे प्रवास. लातूरच्या ग्रामीण भागात दुपारी पाऊस. ऊस सोयाबीन सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान. लवकरात लवकर मदत करा अशी शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड तालुक्यात पावसामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान. 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जळगावमध्ये वादळी पाऊस. नाशिक शहरात मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू. 2 तासाच्या पावसामुळे नाशिक शहरामधील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले.